ठाण्याच्या माजिवडा भागात भिवंडी खारेगाव रस्त्यावर 1 किलोमीटर अंतरावर नवीन अनधिकृत डंपिंग ग्राउंड उभं राहिलंय, त्यामुळे या भागात रोगराई वाढतीय. भिवंडीच्या दिशेनं ठाण्यात शिरताना हे कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळतात. स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेलं शहर अशी ठाणे शहराची ओळख. पण कचऱ्यांच्या या ढिगांचं हे शहर स्मार्ट कसं असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. भिवंडी खारेगाव रस्त्यावर हे नवं डंपिंग ग्राउंडच तयार झालंय. ह्या कचऱ्यांच्या ढिगांमुळे रोगराईची समस्याही वाढते. मलेरिया, डेंग्यू ह्यांसारखे आजार वाढत आहेत, त्यामुळे स्थानिक नाराज आहेत. हे डंपिंग ग्राउंड उभं राहण्यामागे प्रशासन आणि विकास कामांचे लागेबंद आहेत असा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी करतात. एकीकडे ठाणे सिटी स्मार्ट होतंय, पण दुसरीकडे मला त्याचं वास्तव वेगळंच आहे. तुम्ही बघू शकता आपण ठाण्यातील माजिवडा रोडवरती आलेलो आहोत आणि इथे एक डंपिंग तयार झालेलं आहे. नवीन डंपिंग ठाण्याने मिळालं असं आपण बोलू शकतो, कारण की ही बोलायची वेळ ह्याच्यासाठी आलेली आहे. कारण तुम्ही बघू शकता प्रचंड असा कचरा इथे टाकण्यात आलेला आहे. प्रथम म्हणजे याला पालिका अधिकारी जबाबदार आहेत. डंपिंग हे जाणूनबुजून केलं गेलेलं आहे, कारण आजूबाजूला डेव्हलपमेंट चाललेले आहे, त्या डेव्हलपमेंटसाठी एक प्रकारचा रस्ता तयार करायचं काम आहे. थोडी घाण पडली आहे आणि विशेष म्हणजे याच्याने मच्छर वगैरे येतात, हे आम्हाला त्रास होतो. आम्ही किती वेळ हे केलेले आणि आता तर पूर्ण त्यांनी घाण टाकून पूर्ण एक रस्त्यावरती पण येते, हे पूर्णपणे चुकीचं आहे. महानगरपालिकेने यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे. लवकरच हे डंपिंग ग्राउंड इथून हटवू असं आश्वासन महापौरांनी दिलंय. तसंच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही ते सांगतात. ठाणे शहरातल्या नागरिकांना ह्याचा त्रास होतो आहे. रस्ते कोणाचे आहेत किंवा काय आहेत त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही, पण जे रोगराई पसरणार आहे ते ठाणेकरांवरती त्याचा अन्याय होणार आहे. म्हणून आम्ही त्वरित त्यांच्यावर कारवाई करू आणि आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी ह्याच्याबाबत कल्पना दिलेली आहे आणि त्यांना सांगून ताबडतोब ते कचरा उचलण्याचं मार्गी लावण्याचं काम करणार आहेत ते लोक. महापालिका असं कुठलंच म्हणजे जाणीवपूर्वक कुठल्याच बाबीकडे दुर्लक्ष करत नाही, म्हणजे उलट आपण प्रोॲक्टिव्हली प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. घनकचरा असेल किंवा कुठलीही समस्या असेल त्याबाबतीत ह्याबाबतीत सुद्धा आपण त्याच्या तातडीने कारवाई करू. अशी डंपिंग ग्राउंड तयार होत असतील तर ठाणे शहर स्मार्ट सिटी होणार का, हाच मुळात प्रश्न आहे. कपिल राऊतचं रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.